महाराष्ट्र कृषी मंत्रालयानं काय केलं हे सामान्य जनतेला कळलं पाहिजे. मुळात म्हणजे या राज्याचा नंबर 7 होता, तो 5 नंबरला आला. पहिल्या जुटला 2 आपण पुढे गेलो, म्हणजे प्रोग्रेस आहे आपला 3 वर्ष 4 वर्षात. नंतर 4.6 लाख मेट्रिक टन हे आपलं एक्सपोर्टचं मरीनचं प्रोडक्शन आहे, अँड 2 लॅक मेट्रिक टन हे इनलँडचं फिशरीचं प्रोडक्शन आहे. त्या प्रोडक्शनमध्ये देखील 4 वर्षात आपली उंची वाढलेली आहे, ग्राफ वाढलेला आहे आपल्या राज्याला. दुसरी गोष्ट या ह्याच्यामुळं फिश म्हणजे धंद्यामुळं एंटरप्रेनरशिप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आज केज कल्चरच्या माध्यमातून राज्य सरकारला करोडो उत्पन्न होत आहे, आणि तरुण तरुण मुलं आणि मुली देखील ह्यात सगळे उद्योगपती म्हणून भाग घेत आहे. त्या दृष्टीनं फिशरीच्या उद्योगानं सकारात्मक दृष्टीनं पाहिलं पाहिजे. म्हणूनसाठी आजची टूर आहे आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम जनतेला एक मेसेज द्यायचा की माशाचा उद्योग हा अतिशय चांगला उद्योग आहे. या दृष्टीनं आपण हे केलं पाहिजे. आज माशामुळं काय होतात, प्रोटीन्स कमी होतात, ज्या कोलेस्ट्रॉल कमी होतं, अटॅक जातो, कॅन्सर बरा होतो. हे मासे देखील खाल्ले पाहिजे. त्या माध्यमातून एक प्रचार देखील करतो. आज आता आदिवासी सेक्टरमध्ये कुपोषण होत असतं. कुपोषणला जर आपण फिश पावडर दिली तसे तर कुपोषण वाचलंच आहे. जसं अंड्यामध्ये प्रोटीन्स आहेत त्याच्यापेक्षाही जास्त फिशमध्ये आहे विशेष. त्या माध्यमातून आणि सर्व पत्रकारांच्या माध्यमातून सामान्य जनतेला अवेअरनेस केलं पाहिजे. म्हणूनसाठी आमची टूर दिलेली आहे. बंद नाही केलं जाणार. काय होत आहे की आपण 3 टाइपचा प्रोग्राम आयोजित केला आहे. त्याला 10 कोटी रुपये राज्य सरकारने रिलीज केले. चारा छावण्याबद्दल काही ठिकाणी आमचा विचार चालला आहे की चारा डेपो तयार करायचा आणि तिथल्या जवळच्या शेतकऱ्यांना सांगायचं की तुम्ही काही इन्सेंटिव्ह तुम्ही तिथून चारा डेपो घेऊन जावा. आणि काही ठिकाणी डायरेक्ट डीबीटीचं देता येतं का, हा विचार चाललेला आहे आमचा विशेष म्हणजे. आणि तिथं शक्यच नाही तर तिथं चारा छावणी आणि पाण्याची सोय जर एकत्र पाहिजे असेल तर तिथंही आपण काही पण सर सरकार जर चारा छावणी दिली तर पाठीमागचा अनुभव फार खराब आहे, भ्रष्टाचार झालेला आहे. आणि त्या उद्या टीका मंत्र्यावर किंवा अधिकाऱ्यावर होऊ नये म्हणूनसाठी आम्ही प्रिकॉशन घेतोया. आपण बंद करतोय अशातला भाग नाही, त्या त्या परिस्थितीमधून निर्णय घेतोय. काही ठिकाणी पाणी कमी असेल आणि चारा आणि पाणी डेपो एका ठिकाणी करता येईल तिथपर्यंत शेतकरी येऊन जाऊ शकतात. या दृष्टीने योजना चाललेली आहे. आता आपली जनगणना चालू आहे पशुगणना, त्यामुळे डिसेंबरपर्यंत आम्हाला आकडेवारी येईल. महाराष्ट्रामध्ये 46 लाख पशुपालक आहेत, ते आम्हाला ऑनलाईन जोडता येईल. आणि तुमच्या घरी किती गाई म्हशी शेळ्या मेंढ्या आहेत त्याची आकडेवारी आमच्याकडे आली तर त्या गाईच्या प्रमाणे रेशन बॅलन्सिंग एवढं पैसे देखील आम्ही तुम्हाला बँकवर डीबीटीवर देऊ शकतो. डीबीटीवर घ्यायचं नसेल तर आम्ही डेपो काढणार आहे. महिला बचत गटाला संधी देणार आहे. महिला बचत गटाला सांगणार की तुम्हाला त्यांना आम्ही चारा छावण्यासाठी पैसा देतो चारासाठी, आणि त्यातून तुम्ही त्या शेतकऱ्यांना गावागावात तुम्ही चारा द्यायचा प्रयत्न करा. दावणीव देखील चारा द्यायची योजना आहे. म्हणून काल चंद्रकांत दादा रावते साहेब आणि मी स्वतः आमच्या कमिटीत चंद्रकांत दादाच्या अध्यक्षाने एक कमिटी मिटिंग केली आहे. आणि आम्हाला आता 25 कोटी रुपये काल रिलीज झालं, परवा 10 कोटी झालं. त्यामुळे चाऱ्याला पैसा कमी नाही आणि अजून 4 महिने पाऊस नाही आला तरी चारा पुरेल एवढं आमच्या डिपार्टमेंटनं कृषी आणि पशुवरनं आम्हाला रिपोर्ट दिलेला आहे. तर मराठा आरक्षणाचा अहवाल जो आहे तो आता सादर होतोय आणि धनगर आरक्षणाचं काय ते अजून पेंडिंग आहे. मराठा आरक्षणाला बी हे सरकार रिझर्वेशन देणार मराठ्यांना, ओबीसीला धक्का आणला होता आणि धनगरांना देखील एसटीच्या सवलती देणार. आदिवासीला त्रास न होता धनगरांना आदिवासीची सवलत दिली जाते. आता मागासवर्गीय कमिशनचा रिपोर्ट मराठाचा पॉझिटिव्ह आहे. मुख्यमंत्री म्हणाले की टीसच्या अहवालात सगळंच प्रतिकूल नाही, याचा अर्थ काहीतरी आहे ना. धनगड आणि धनगरबद्दल होतं थोडंसं आहे काही ठिकाणी तसं आहे, परंतु धनगरांना आम्ही एसटीची सवलत देणार आहे. मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षणामध्ये मला फरक आहे. धनगर हे ऑलरेडी रिझर्वेशनमध्ये आहेत, मराठ्यांना टाकण्यासाठी वेगळं करावं लागतं, परंतु तसं काही नाही. तर हे आम्ही फक्त शिफारस करणार आहे. धनगरांना आरक्षण द्यायचं आमच्या हातात नाही. आम्हाला शिफारस करण्यासाठी जे पॉझिटिव्ह टीप लागतात त्या आम्हाला अहवालातून मिळायचं. टीसमध्ये असं सांगितलं आहे की धनगर समाजाच्या काही जाती या आदिवासीपेक्षाही फार बाहेर आहेत. हे वाक्य इम्पॉर्टंट आलेलं आहे. आदिवासीपेक्षाही
आम्ही खराब जीवन जगतात हा तीनचा रिपोर्ट आहे. त्यामुळे आदिवासी तर त्यांना मिळायला अडचण येणार नाही. आता त्या ओरिजिनल आदिवासीला एक टाकलं धनगरांना बेटिंग करून एस टीमध्ये कसं करता येईल त्यासाठी राज्य सरकार करणार.